नमस्कार विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ क्रमांक 86 मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील प्रकरण 5 मधील 5.1 या प्रॅक्टिस सेट मधील प्रश्न क्रमांक 6 आणि प्रश्न क्रमांक 5 पाहणार आहोत। यानंतर आपण पुढील प्रॅक्टिस सेट 5.2 हा पुढील प्रॅक्टिस सेट जो आहे तो पुढील प्रॅक्टिस सेट आपण नंतर बघणार आहोत। आज या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 5 आणि 6 हे दोन्ही प्रश्न चौकोनाच्या बाबतीतले प्रश्न आहेत आणि चौकोनाच्या बाबतीतले हे प्रश्न जे आहे हे चौकोनाच्या बाबतीतले प्रश्न कसे सोडवायचे हे आपण बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनल सबस्क्राइब करायचा राहून गेला असल्यास चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि तणाव रहित उद्याच्या एप्रिल 2029 रोजी जी परीक्षा होणार आहे, कोरोनानंतरची कोरोनाच्या प्रादुर्भावानंतरची होणारी ही परीक्षा, जी परीक्षा साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होत असते परंतु यावर्षी ती सुमारे 1.5 ते 2 महिने पुढे गेलेली आहे, अशी ही परीक्षा 29 एप्रिलपासून 2021ला सुरू होते आहे। तर या परीक्षेसाठी मित्रांनो तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असणार आहे आणि विशेष म्हणजे तुमचं या पुस्तकातील मेन्सुरेशन हे प्रकरण पूर्णपणे डिलीट करण्यात आलेलं आहे, म्हणजे आपली प्रकरणं राहिली आता फक्त एकच, कारण हे पाचवं प्रकरण आपलं सुरू आहे। आज अखेर आपण पाचव्या प्रकरणाचे व्हिडिओ तयार करतो आहोत आणि एक प्रकरण फक्त राहिलेलं आहे, पार्ट 1चे सगळे व्हिडिओ आपले या ठिकाणी तयार झालेले आहेत। मित्रांनो, अतिशय शांतपणे संयमपणानं संयम बाळगून आपण काळजीपूर्वक अभ्यास करा, कोणताही ताणतणाव घेऊ नका, त्रास घेऊ नका आणि काळजीपूर्वक व्हिडिओ बघत असताना वही पेन घेऊन जर बसलात तर A to Z उदाहरणं तुम्हाला मी सोडवून दिलेली आहेत, ती सोडवून दिलेली उदाहरणं काळजीपूर्वक तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या। चला बघूया प्रश्न क्रमांक 5। शोज दॅट पॉईंट P2-2, Q7-3, R11-1 अँड S6-6 आर व्हर्टायसेस ऑफ पॅरललोग्राम। P2-2, Q7-3, R1-1 आणि S11-1 आणि S6-6 हे शिरोबिंदू असलेले चौकोन असलेला चौकोन समांतरभुज आहे हे दाखवा। आता मित्रांनो, पॅरललोग्राम समांतरभुज चौकोन आपल्याला दाखवायचा आहे, दाखवत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की त्या पॅरललोग्रामची प्रॉपर्टी कोणती आहे। पॅरललोग्रामची प्रॉपर्टी जर बघत असाल तर पॅरललोग्रामची प्रॉपर्टी काय आहे, द अपोजिट साइड्स ऑफ पॅरललोग्राम आर कंगुरंट, माहिती असू द्या। द डायगोनल ऑफ पॅरललोग्राम आर बायसेक्ट, द अपोजिट साइड्स ऑफ पॅरललोग्राम आर पॅरलल टू इच अदर, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला माहिती असणं तितकंच गरजेचं आहे। यातला एक गुणधर्म आपण सिद्ध करणार आहोत, तो काय सिद्ध करणार आहे, तर समोरासमोरच्या बाजू एकरूप जर असतील तर तो चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे असं आपण दाखवणार आहे। मग समोरासमोरच्या बाजू आपणाला दाखवत असताना काय करायचं आहे, तर दिलेल्या ही जे चार व्हर्टायसेस आहेत, चार शिरोबिंदू आहेत, याच्यापासून तयार होणाऱ्या चार बाजू आपण काढणार आहोत। चार बाजूची अंतर काढल्यानंतर चार बाजूच्या अंतराचा उपयोग करून जे दोन बाजू समान येणार आहेत, दुसऱ्या दोन बाजू समान येणार आहेत, त्या दोन बाजू समान दाखवून आपण हा चौकोन समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध करणार आहोत। बघा क्वेश्चन नंबर 5 डायरेक्टली जातो, कोऑर्डिनेट ऑफ P2-2, कोऑर्डिनेट ऑफ Q7-3, कोऑर्डिनेट ऑफ R11-1, S कोऑर्डिनेट ऑफ S बिंदूचे निर्देशक 6-6। बघा पुन्हा एकदा मित्रांनो काय गेले तुम्हाला या ठिकाणी, तर पी बिंदूचे निर्देशक तुम्हाला दिले 2-2, क्यू बिंदूचे निर्देशक काय दिलेले आहेत तुम्हाला बघा 7-3 दिलेले आहेत,
त्यानंतर आर बिंदूचे निर्देशक काय दिले तुम्हाला 11 - 1 आणि एस बिंदूचे निर्देशक तुम्हाला दिले 6 - 6। मग आपण हे कसं काढायचं, सरळ इथे एकदाच लिहून टाका अंतराच्या सूत्राचा उपयोग करून किंवा सूत्राचा वापर करून बाय डिस्टन्स फॉर्म्युला। डिस्टन्स फॉर्म्युला ओके। आता डिस्टन्स फॉर्म्युला डायरेक्ट आपण जाऊया, डिस्टन्स ऑफ पी क्यू इज इक्वल टू पी क्यू 7 - 2 कंसाचा वर्ग अधिक, बघा 7 - 2 कंसाचा वर्ग अधिक 3 - 2 3 - 2 ब्रैकेट स्क्वेअर डायरेक्ट जाऊया 7 - 2 कंसाचा वर्ग काय होईल तर 5 चा वर्ग होईल 25। डायरेक्ट जातोय अधिक, इथं 3 - होणार आहे अधिक, अधिक म्हणजेच परत 3 - 2 - 5 होईल 5 चा वर्ग 25। 25 झाला म्हणजे 25 आणि 25 50 झाले, याचा अर्थ 50 ची कोड होईल 25 × 2 म्हणजे या ठिकाणी 5√2 असं पहिलं उत्तर आपलं आलं। डिस्टन्स पी क्यूचं उत्तर आलं 5√2 ओके। मग डिस्टन्स पी क्यूचं उत्तर जर 5√2 आलं असेल तर बघूया आपण डिस्टन्स क्यू आर किती येते। म्हणून क्यू पासून आर पर्यंतचं अंतर बरोबर क्यू पासून आर पर्यंत 11 - 7 कंसाचा वर्ग अधिक 1 - 3 कंसाचा वर्ग बरोबर 11 - 7 कंसाचा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग म्हणजे 16। डायरेक्ट जातो 1 - 3 म्हणजे 4, 4 ऋण संख्येचा वर्ग हा धन असतो, स्क्वेअरिंग ऑफ निगेटिव्ह नंबर इज पॉझिटिव्ह, म्हणून या ठिकाणी पुन्हा 4 चा वर्ग 16 आला। इथं 16 आणि 16 - 32 म्हणजे 16 × 32 डायरेक्ट जातो मित्रांनो, या ठिकाणी 16 × 32 म्हणजे 16 चा वर्ग म्हणून निघेल 4 आणि 2 चं निघणार नाही, ते येईल 4√2। चला जाऊया पुढं, पुढं बघूया डिस्टन्स आर एस। बघा डिस्टन्स आर एस बरोबर वर्गमूळामध्ये डिस्टन्स आर एस बरोबर 6 - 11 कंसाचा वर्ग अधिक 6 - 1 कंसाचा वर्ग बरोबर शॉर्टकटने जातो 6 - 11 - 5 येईल 5 चा वर्ग अधिक 25 अधिक 6 - 1 - 1 येईल अधिक 1 - 6 वजाबाकी करावी लागेल। म्हणजे काय तर अधिक 1 - 6 ची वजाबाकी करत असताना आपणाला 5 असं उत्तर येणार आहे, आणि 5 चा वर्ग जर आपण घेतला तर 5 चा वर्ग काय तयार होईल तर अधिक 25च तयार होईल, म्हणजेच या ठिकाणी 50 आला। म्हणून डिस्टन्स आर एस बरोबर फोड केली तर 50 ची 25 × 50 होईल म्हणजे 5√2 इथं होईल 3 अंक, 5√2 आणि होईल 3 अंक ओके। परत डिस्टन्स
कोणता राहिलं बघा पी एस हां डिस्टन्स पी एस बरोबर 6 वजा 2 कंसाचा वर्ग आधी वजा 6 वजा 2 वजा 6 वजा 2 कंसाचा वर्ग बरोबर 6 वजा 2 जर केलं तर ते काय येईल 4 चा वर्ग 16 आणि इथं वजा 6 आणि वजा वजा 2 च्या बाबतीत अधिक 2 येईल 2 च्या बाबतीत काय येईल अधिक 2 येईल आणि अधिक 2 आल्यामुळे पुन्हा अधिक वजांची वजाबाकी होईल आणि अधिक वजांची वजाबाकी झाल्यामुळे आपणाला या ठिकाणी वजा 4 येईल वजा 4 चा वर्ग पण 16 येईल 16 आणि 16 32 येणार 16 आणि 16 काय येणार 32 येणार म्हणून डिस्टन्स पीएस बरोबर 4√2 ओके याला आपण विधान नंबर देऊया विधान नंबर 4 आता विधान 1 2 3 4 काळजीपूर्वक बघा इथं आहे विधान 1 इथं आहे विधान 2 इथं आहे 3 आणि इथं 4 तर 5√2 आणि इथं 5√2 म्हणजे विधान 1 व 3 वरून 1 व 3 वरून काय लक्षात येते 1 व 3 वरून तर 1 मध्ये डिस्टन्स PQ म्हणजे PQ बरोबर RS येते PQ बरोबर काय येते RS येते डिस्टन्स PQ बरोबर डिस्टन्स RS येते आणि आणि बघा इथं लिहितो असं का बघा आणि विधान 2 आणि 4 वर इथं घ्या फ्रॉम सेकंड अँड फोर्थ काय येईल सेकंड अँड फोर्थ QR इज इक्वल टू PS QR इज इक्वल टू PS म्हणून या ठिकाणी मी म्हणणार QR इज इक्वल टू PS आता मित्रांनो हे लक्षात घ्या ज्या की इथल्या दोन बाजू समान आल्या इथल्या दोन बाजू समान आल्या त्या अर्थी समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू ह्या एकरूप असतात असं आपण इथं गुणधर्म लिहूया लिहितानाच तुम्ही असं लिहा काय लिहायचं म्हणून समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू ह्या एकरूप असतात ज्या अर्थी ह्या समांतरभुज चौकोनाच्या बाजू एकरूप आहेत त्या अर्थी हा समांतरभुज चौकोन आहे हे सिद्ध सेमीनं कसं लिहायचं हां सेमीनं काय लिहायचं अपोजिट साईड ऑफ पॅरलेलोग्राम आर कंग्रुएंट हेन्स दीज टू पेअर्स ऑफ साइड्स आर अपोजिट साइड्स आर कंग्रुएंट हेन्स दीज क्वाड्रिलेटरल PQRS इज पॅरलेलोग्राम दिस प्रूव मित्रांनो या ठिकाणी काळजीपूर्वक स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून हे गणित तुम्ही काय करा तुमच्या वहीमध्ये काळजीपूर्वक लिहा ओके चला आता मित्रांनो आपण काय करूया पुढचं एक राहिलेलं गणित आहे ते गणित बघूया गणित क्रमांक आहे 6 त्याच्या आधी मी तुम्हाला म्हणेन की काळजीपूर्वक पहिल्यांदा गणित समजून घ्या आणि गणित समजून घेतल्यानंतर मगच तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा माझ्याबरोबर गणित कृपया तुमच्या वहीमध्ये लिहू नका माझ्या वहीमध्ये गणित लिहू नका माझ्याबरोबर तुम्ही गणित लिहू नका तुम्ही माझ्याबरोबर जर गणित लिहिलं तर तुम्हाला कदाचित हे गणित समजणार नाही लक्षात येणार नाही मी जे जे समजावून सांगतोय ते जरा काळजीपूर्वक तुम्ही काय करा समजून घ्या ओके चला जाऊया पुढं काय सांगितलाय प्रश्न 7वा 7वा प्रश्न काय सांगितलाय बघा माफ करा 6वा प्रश्न काय सांगितलाय बघा ए वजा 4 वजा 7 बी वजा 1 2 सी 8 5
आणि डी 5 वजा 4 हे एबीसीडी या समभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. आता मगाशी आपण आत्ताचा प्रश्न जो बघितला त्या आत्ताच्या प्रश्नामध्ये काय सांगितलंय, तर आत्ताच्या प्रश्नात आपणाला हा चौकोन समांतर सांगितला होता, पॅरलेलोग्राम सांगितला होता. आता आपणाला समभुज सांगायला सांगितलंय. हं बघा, मी मगाशी काय म्हणून गेलो, कदाचित इक्विलॅटरल हा शब्द म्हणून वगैरे चुकून गेलो असेल तर माफ करा, तिथं आपणाला समांतर भुजच म्हणायचं आहे हे समजून घ्या. आता इथं आपणाला समभुज दाखवायचा, रोम्बस दाखवायचा. शो दॅट द पॉईंट्स ए मायनस 4 मायनस 7 बी मायनस 1 2 सी 8 5 अँड डी 5 मायनस 4 आर व्हर्टायसेस ऑफ रोम्बस ए बी सी डी. आता हे व्हर्टायसेस दाखवत असताना काय दाखवायचं आहे, तर प्रॉपर्टी पहिल्यांदा मित्रांनो तुमची लक्षात घ्या. जर प्रॉपर्टी लक्षात येत असेल तर 100% लक्षात येते. व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ रोम्बस? द ऑल साइड्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट्स, अपोजिट अँगल ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. द डायगोनल ऑफ रोम्बस आर बायसेक्ट टू ईच अदर इन परपेंडिक्युलर बायसेक्टर इन ईच अदर. असे गुणधर्म तुम्हाला जर सांगता आले आणि गुणधर्म जर व्यवस्थित कळत असतील तर 100% तुम्हाला हे लक्षात येणार आहे. ह्यातला एक गुणधर्म आपण लक्षात घ्यायचा. आता इथं बाजू दिले, त्याचा अर्थ एकतर बाजू सगळ्या समान येतील, उत्तर सगळे सारखे येतील. ज्या अर्थी उत्तर सारखी येतील त्या अर्थी सगळ्या बाजू समान आहेत, ज्या अर्थी सगळ्या बाजू समान आहेत त्या अर्थी हा समभुज चौकोन आहे. मी एखादा विद्यार्थी म्हणेल मग चौरस असू शकणार नाही का? असू शकेल की, पण आपल्याला जे विचारले तेच आपण लिहायचं, बाकीचा विचार करायचा नाही, जास्तीचा विचार करायला. गणिताच्या वेळेला एका गणितात सोडवत असताना एकच गणित विचारात घ्यायचं, अनेक गणितं विचारात घेतली तर ते खेंदट तयार होत भोगीच. तर एका वेळेला एकाचाच विचार करा. चला जाऊया प्रश्न क्रमांक 7. काय सांगितलंय प्रश्न क्रमांक, प्रश्न क्रमांक 6 बघा. क्वेश्चन 6, ए चे निर्देशक काय दिले बघा. ए चे निर्देशक -4 -7 बी -1 2 सी 8 5 डी 5 -4 5 -4. बघा अजून एकदा आपण बघूया, अजून एकदा बघूया काय सांगितलंय बघा. ए -4 -7 बी -1 2 सी 8 5 आणि डी 5 -4. चला आपण आत्ता जशी अंतर काढली त्याच पद्धतीत अंतर काढायच्या अंतराच्या सूत्राचा वापर करायचा. शेवटचा व्हिडिओ 5.1 करीता आहे आपला, हा प्रॅक्टिस सेट 5.1 आहे. 5.1 चे सराव संच 5.1 चे एकूण आपले मला वाटतंय 83, 84, 85 आणि 86 चार व्हिडिओ होत आहेत. आजचा हा व्हिडिओ शेवटचा असेल, त्यानंतर आपण लगेच 5.2 कडे वळणार आहोत. चला बघूया, आता जसा प्रश्न सोडवला अगदी सेम टू सेम त्याच पद्धतीत हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. चार बाजूंची लांबी काढायची आणि त्या लांबीवरून आपण ठरवणार आहोत हा समभुज चौकोन आहे रोम्बस आहे. बघा इथं घ्या, अंतराच्या सूत्रानुसार बाय डिस्टन्स फॉर्म्युला. इथं काय लिहायचं मग, डायरेक्ट लिहा, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू बघा -1 -4 कंसाचा वर्ग आणि 2 -7 कंसाचा वर्ग. मित्रांनो चिन्ह काळजीपूर्वक बघा, चिन्ह जर काळजीपूर्वक बघितली तर तुम्हाला ते जमणार आहे. तुम्ही चिन्ह जर काळजीपूर्वक नाही बघितली तर मात्र जरा त्रासाचं होऊ शकतं. काळजीपूर्वक बघा, इज इक्वल टू -1 -+4 कंसाचा वर्ग अधिक
दोन अधिक सात कंसाचा वर्ग। आता मात्र मी डायरेक्ट जातो, वजा एक अधिक चार तीन होईल, तीन चा वर्ग नऊ होईल, अधिक दोन अधिक सात सात, सात अधिक दोन नऊ, नऊ चा वर्ग एक्याऐंशी होईल। म्हणजेच या ठिकाणी एक्याऐंशी नऊ, नव्वद एक म्हणजेच दहा, नव्वद नव्वद म्हणजेच तीन रूट दहा असं आपली पहिली बाजू आहे। अशी आपली कुठली बाजू आली? पहिली बाजू आली। लागली जाऊया डिस्टन्स बी सी। डिस्टन्स बी सी बरोबर आठ वजा वजा एक, आठ वजा वजा एक कंसाचा वर्ग अधिक पाच वजा दोन कंसाचा वर्ग बरोबर वर्गमूळ। डायरेक्ट जातो मी, आठ वजा वजा अधिक एक येणार, वजा वजा अधिक एक येणार, आठ एक नऊ, नऊचा वर्ग एक्याऐंशी, अधिक पाच वजा दोन तीन, तीनचा वर्ग नऊ। म्हणजे मित्रांनो इथं डायरेक्ट तुम्ही नव्वद आहे असं सुद्धा ठेवलं तरी काय हरकत नाही। हं, सगळीकडं इथं वाटल्यास मी एक आकडा देतो काय हरकत नाही, कारण सगळीकडं उत्तर वाढवत बसण्यापेक्षा, पायरी वाढवण्यापेक्षा मी नव्वदलाच येऊन या ठिकाणी थांबतो। इथं पण काय घेईल बघा, एक्क्याऐंशी आणि नऊ नव्वद विधान दोन, विधान नंबर दोन आहे। चला पुढे जाऊया आपण। आता बी सी काढली, आता सी डी काढूया। इथं सरळ म्हणा, डिस्टन्स सी डी बरोबर इंटू रूट फाईव्ह मायनस एट स्क्वेअर प्लस मायनस फोर मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, बघा मित्रांनो पाचातून आठ जात नाही म्हणजे वजा तीन, वजा तीनचा वर्ग हा धनच येणार आहे नऊ, अधिक वजा चार वजा पाचची बेरीज वजा नऊ येईल, वजा नऊचा वर्ग अधिक एक्क्याऐंशी, म्हणजेच इथं एक्क्याऐंशी आणि नऊ नव्वदच येणार, याला आपण तीन नंबरचं विधान। आता राहिली ए डी, म्हणून म्हणा डिस्टन्स ए डी इज इक्वल टू इंटू ब्रॅकेट पाच वजा वजा चार, पाच वजा वजा चार कंसाचा वर्ग अधिक वजा चार वजा सात, वजा चार वजा सात कंसाचा वर्ग बघूया काय होतंय। पाच वजा वजा अधिक होणार, पाच अधिक चार नऊ होईल, नऊचा वर्ग एक्याऐंशी, अधिक वजा वजा इथं सात होईल, वजा वजा सात होईल, सात वजा चार तीन, तीनचा वर्ग नऊ होईल, म्हणजेच एक्याऐंशी आणि नऊ नव्वद, स्टेटमेंट नंबर फोर विधान चार। विधान एक बघा, दोन बघा, तीन बघा आणि चार बघा, सगळीकडं उत्तरं रूट नव्वद रूट नव्वद रूट नव्वद आले, म्हणून आपण म्हणायचं विधान एक दोन तीन चार वरून काय ए बी बरोबर बी सी बरोबर सी डी बरोबर ए डी, म्हणून दिलेला चौकोन, हेन्स दिलेला चौकोन ए बी सी डी हा समभुज चौकोन आहे हे सिद्ध। हां सेमीनं कसं लिहायचं? हेन्स फ्रॉम फर्स्ट सेकंड थर्ड and four AB is equal to BC is equal to CD is equal to AD, hence given quadrilateral ABCD is
रोम्बस धिस प्रूव हे सिद्ध। जर हे दोन्ही प्रश्न पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी घेतले असते तर व्हिडिओची लांबी जास्त झाली असती, तुम्ही कंटाळला असता, म्हणून या दोन प्रश्नांचा व्हिडिओ हा मित्रांनो आपण वेगळा बनवलेला आहे, वेगळा केलेला आहे। आणि आपण या ठिकाणी 5.1 चे चार व्हिडिओ तयार झालेले आहेत, आज याच ठिकाणी थांबणार आहोत। तुम्हाला माझं मार्गदर्शन लक्षात येत असेल, समजत असेल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। गेल्या 26 वर्षाच्या अनुभवाचा उपयोग मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांनाच करून देतो आहे। जास्तीत जास्त भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद मला तुमच्याकडून मिळतोच आहे। तुम्ही व्हिडिओ पाहतच आहात, समजून घेतच आहात। तुमच्या ज्या कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या, तुमच्या शंका असतील त्या मला व्हॉट्सअप करा। मी माझा व्हॉट्सअप नंबर माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, लक्षात येत असेल, व्हॉट्सअपवर मला हाय मेसेज करा। तुम्हाला सगळे मागील सुद्धा व्हिडिओ जे आहेत ते सगळे व्हिडिओ मी तुम्हाला सेंड करेन, पाठवेन, शेअर करेन। माझं मार्गदर्शन लक्षात येत असेल तर पुन्हा एकदा मी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करा म्हणून सांगतो आहे। शेअर करा, लाईक करा, हे व्हिडिओ इतरत्र सगळ्या ग्रुपमध्ये पाठवा आणि जेणेकरून या व्हिडिओचा सर्वांनाच या ठिकाणी उपयोग व्हावा। आज आपण याच ठिकाणी थांबूया। धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच।